एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? त्याने त्याच्या प्रत्येक टार्गेटवर अशा फुल्या मारल्या असणार आणि याची सुरुवात आभ्याच्या फोटोपासून झाली आहे. खरंय. अभ्या, काही आठवत आहे का? मी आताही सगळं आठवायचा प्रयत्न करतोय पण मला अजूनही काही नीट आठवत नाहीये सगळं. अभय, थोडा प्रयत्न कर ना, काहीतरी नक्की आठवेल. हा, म्हणजे तुला आठवणारी छोटीशी गोष्ट सुद्धा आपल्यासाठी एक मोठा क्लू ठरू शकते. हे बघा, एक गोष्ट नक्की आहे, आपल्यावर जे काही हल्ले होत आहेत ना, त्या हल्ल्यांचं त्या खोलीशी कनेक्शन आहे. नाही तर हा फोटो का सापडला असता आपल्याला? नक्कीच, त्यांनी फक्त तुझ्या फोटोवर मार्क केला असलं तरी आपण सगळेच त्याच्या हिटलिस्ट वर आहोत. आपल्याला सगळ्यांना अलर्ट राहायला लागेल आता. ओहो, आणि आपल्याला स्वतः बरोबर सगळ्यांचीच काळजी घ्यायला लागेल. काय पाहिजे? चावी. खोलीची चावी? हा, मिळणार नाही. का? त्या खोलीवर माझं लक्ष असेल आता, माझी ये जा असेल सतत, चावी मिळणार नाही. आपण सत्याशी त्या खोलीत काय नाही तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे ना, आणि अभ्यासात पण तोच म्हणतोय. मग ती चावी तुमच्या ठेवून कंदरेस कशाला येता? गरीबाची चावी मना देवा तुम्ही. तुम्ही मोकलो मी मोकलो, मालक मना सुलतील ना. मलाही वाटतंय ही ती खोली नाहीये ज्या खोलीत मला डांबून ठेवलं होतं. ती खोली नक्कीच वेगळी असणार आहे. अरे मग असं असेल तर वेळ वाया घालून चालणार नाही आपल्याला. ती दुसरी खोली कुठे आहे ते शोधायला लागेल. बरोबर आहे तुझं. अरे पण त्या खोलीबद्दल आपल्याला काहीच माहित नाहीये. नाही पण कुठं आणि कसं शोधायचं? माझ्याकडे एक प्लॅन आहे. ठीक आहे, चालेल. ए, मला काही हा प्लॅन पटत नाही. रोहिणी, काय बोलतीयस तू? अगं, ह्या प्लॅन मध्ये एक धोका आहे. आपण सगळे जर एकत्र असलो तर तो सापळा रचेल आणि आपण सगळे एकत्र पकडले जाऊ ना. या सगळ्याचा विचार मी केला नसेल असं म्हणायचं आहे का तुला? मला जे म्हणायचंय ते मी बोलली ऑलरेडी. ठीक आहे ठीक आहे, आता वाद घालण्याची वेळ नाहीये. आपल्याला जे काही करायचंय ना ते आत्ताच करावं लागणार आणि त्यासाठी माझं ऐकावं लागणार आहे, ते सांग. रोहिणी, तू इथेच थांब. अभ्या, तू रोहिणीची काळजी घ्यायला इथेच थांब. आम्ही बघतो काय करायचं ते. चला. हो, पण तुम्ही जाताय पण काळजी घ्या, कायम अलर्ट राहा. कारण की तुम्हाला मी मगाशीच म्हटलंय की तू जितका क्रूर आहे ना त्याच्यापेक्षा तू जास्त स्मार्ट आहे. ठीक आहे, तू काळजी करू नकोस, आम्ही बघतो. चल चला. हम अगं सावकाश, काय गडबड कसली आहे? गडबड नको करू. हो रे. बरं ऐक ना, हे बघ, तुला पाणी हवंय का? नाही, नकोय. हा, नकोय. तुला भूक लागली आहे का? नाही, मला आता काही खावस वाटत नाही. ऐक ना, मी बाबुरावनं पटकन काहीतरी बनवलं. नकोय काही. मला मला काही हवं असेल तर मी सांगेन तुला. बस. किती काळजी करशील? आता तुझी काळजी करणं मी माझी जबाबदारी समजतो. आणि त्यांनी तुझ्या बरोबर जर मला थांबायला दिलं नसतं ना तरी मी स्वतः इथे थांबणारच होतो तुझ्याजवळ. माहितीये, आणि मी तुला जाऊ दिलं नसतं. माझा त्या कुठल्याच प्लॅनवर आता विश्वास राहिलेला नाहीये.
एवढे दिवस तो माणूस सापडला नाही, आज सापडणार आहे का यांना? अगं तर मला पण कळतंय ते, पण त्यांची इच्छा होती तर जाऊ देत ना? त्यांची इच्छा नव्हती, सत्याची इच्छा होती. अगं हो शांतो, हा एवढं चिडायला काय झालं? त्या सत्याने एक फक्त आयडिया सांगितली होती, एवढं चिडण्यासारखं काय? त्याच्या ह्याच आयडियामुळे ना एकदा सगळ्यांचा जीव धोक्यात येणार आहे. मला कळतंय पण बाकीच्यांना का कळत नाहीये माहित नाही. आणि असं काही घडू नये ना म्हणून मी सारखा विरोध करत असते, पण माझं कोण ऐकतंय? सगळ्यांना तो सत्या महत्वाचा वाटतो ना. एक मिनिट रोहिणी, काय झालंय? मगापासून बघतोय मी तू त्या सत्यावर एवढी का चिडतीयस? नक्की काय झालंय कळणार आहे का मला? तसं ग्रुप करा आणि निघाला की मी विकी आणि सायली आम्ही तिघ जाऊ. ओके ऐका ऐका, जंगल खूप मोठं आहे, हा हातामध्ये दगड ठेवा आणि प्रत्येक झाडावर खुणा करा, म्हणजे यायचा मार्ग सापडेल. हो चला चला सत्या, मी तुझ्या सोबत येतो. हा चल चल विकी आणि सायली चल 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 पटापट. काळजी घे पोरांनो, आणि काही सापडलं तर आवाज द रे. मँडी बद्दल कळलं मला, कसं केलं तू? म्हणजे माझ्यावर जसा हल्ला झाला होता तसा त्याच्यावर पण हल्ला झाला होता का? रोहिणी तू फक्त माझी मैत्रीण नाही आहेस, माझी बहीण सुद्धा आहेस, अगदी आपण कॉलेजला असल्यापासून. येस आय नो. ए बाय द वे, तुझी बहीण कशी आहे? तिचं काय चाललंय आता? काय रे काय झालं? किती दिवस झाले तिला पाहिलंच नाही ग रोहिणी. उद्या माझं जर काही बरं वाईट झालं तर तिच्याकडे कोण बघणार ग? रोहिणी. अगं तुझ्याशी बोलतोय मी, सांग ना नक्की काय झालं होतं मँडीच? मँडी बद्दल खूप विचित्र घडलं रे. म्हणजे? म्हणजे तुझ्यावर हल्ला झाला, आमच्या मूर्खपणामुळे आम्ही तुला पुरलं, त्या दरम्यान ना तुझ्या बॉडीचं रक्त मँडीच्या हाताला लागलं. तो त्याने एवढा डिस्टर्ब झाला ना, तो काहीतरी विचित्रच वागायला लागला. म्हणजे कॉलेजमध्ये असताना कसा वागायचा तसा, सतत हात धुवत राहायचा, काहीतरी बडबडत राहायचा, त्याला कोणाकोणाचे भास होत राहायचे, विचित्र वागायचा. तू ऐकतोयस ना? ऐकतोयस ना? मी हो बोल ना. ते तू भास झाले असं म्हणत होतीस ना काहीतरी, नक्की नक्की कसले भास होत होते? त्याला नीलांबरी दिसायला लागली होती रे. काय? हो तो सारखा तिच्याविषयी बोलायचा, तिच्याशी बोलायचा, तासन तास गप्पा मारत राहायचा. हे भयानक आहे हे सगळं. पण खरी भयानक गोष्ट तर ह्याच्या पुढे, तो ज्या दिवशी गेला ना त्या दिवशी तो मला दिसला होता, तो माझ्याशी बोलला होता, आणि मला नंतर कळलं की तो एक दिवस आधीच स्विमिंग पूल मध्ये बुडून गेला होता. काय बोलतेस तू? हो अरे बाळाची शपथ, आता आठवलं ना तरी माझ्या अंगावर काटा येतो रे. तू शांत हो बघ रोहिणी, तू या गोष्टींचा जास्त स्ट्रेस नको घेऊस, कळते ना तुला? पण तू माझ्याशीच का बोलला, मलाच का दिसला, बाकी कोणालाही नाही, मलाच? अगं हो तू शांत हो प्लीज. हे बघ ते आत्मा वगैरे यातलं मला फारसं नाही कळतंय, पण मला काय वाटतं माहितीये का, कदाचित त्याला तुझ्याबद्दल जास्त काळजी वाटत असेल, किंवा त्याच्या मनामध्ये तुझ्याबद्दल जास्त सॉफ्ट कॉर्नर असेल, म्हणून कदाचित हे सगळं घडलं असेल असं. पण हे बघ, हे ऐक ना, तू या गोष्टींचा अजिबात विचार करायचा नाहीयेस. हा आणि
या गोष्टींवर तू अजिबात बोलायचं पण नाहीयेस. आता ना फक्त तू तुझी आणि बाळाची काळजी घ्यायचीस, कळते ना तुला? तुला पाणी हवंय का? तुला नाही नको. ठीक आहे, मी ठीक आहे. बघ, तू मगाच पासून उपाशीस, काही खाल्लेलं नाहीयेस? मी नाही रे, नको. आता पटकन सगळे आले की सगळ्यांबरोबर मी खा. अरे खूप वेळ झाला रे, अजून कसे आले नाही ते सगळे? आतापर्यंत यायला हवे होते. तू जरा बघ ना प्लीज, दिसत आहेत का? ठीक, मी बघतो. खर तर त्यांनी तुझा ऐकायला हवा होता, पण नाही ऐकला. शोधा म्हणा, पण तुम्ही ज्याला शोधताय ना तो तुम्हाला कधीच सापडणार नाहीये. मी काय म्हणतोय की पोरा तुम्हाला शोधा बाहेर पडली तू, आणि तसा मला कळला तसा मी तुम्हाला सांगायला आलोय. पण घाबरायचं कारण नाही. काय ना, किती बी शोधली ना तरी ही जागा कोणाला गावायची नाही. आणि समजा ती पोरा तर इथं आली तर मी तुम्हाला आधी सांगितलं तर तुम्ही कशाला गावता? काय तुम्ही रागावणार असं ते विचारू? त्या आब्याला सोडायची घाई करायची काही गरज होती काय? तुमच्या मनात आला म्हणून तुम्ही त्याला सोडून दिलं, पण त्या पोरांचा काय? अहो ती पोरा ना तशी लय हुशार होतोय, मांग काढायची होते लय हुशार होते. ती शोध हिथं आली तर काय करायचं? आणि मी किती दिवस लपोलपोई करायची? पांजी सारखी धडपड चालली की हितला त्यांना काय कळता का म्हणे? पण उद्या ती हिथं जर शोधल तर मी काय करू? मी काय म्हणतोय, तुम्ही काळजी करायचं काय कारण नाही हो. जोवर हो बाबरो जिताय ना, तुम्हाला कशाचीच काळजी करायचं कारण नाही. आणि त्यातून जो आला ना कोणी तर टाकीन जो त्याला व्हालपाटून मी थंड घेऊ. थांब जरा. काय झालं रे आणम्या? नाही नाही म्हणता लय चाललो गाडे. चालून चालून थकाय झालं, जरा बसूया. तू जसं म्हणायला लागला तर मी आणि सायलीने काय म्हणायचं? म्हणून सांगायलोय, चला आता माग फिरूया. अजून कुठं आणि काय शोधणार आपण? तुम्हाला आठवते मागे अनुजावरती हल्ला झाला होता, तेव्हा आपण लोखंडाला शोधून अख्खं जंगल पिंजून काढलं होतं. तेव्हा काय फायदा झाला? आता ही जी खोली आहे ही जर आपल्याला गावायची असते तेव्हाच गावली असती ना. तू म्हणतोस ते पट्ट आहे, पण पट्ट आहे ना, मग चला माग फिरू. ए नाही ऐक, त्यावेळी आपण लोखंडेला शोधायला निघालो होतो त्यामुळे आपलं लक्ष कदाचित गेलं नसेल. आता कदाचित सापडू शकते ना. विक्रांत बरोबर बोलतोय. हे बघ, आपण ती खोली शोधायला बाहेर पडलोय ना, जर ती खोली आपल्याला सापडली ना अण्णा तर आपल्याला पडलेली बरीच कोडी सुटणार आहेत. चला, तू का ऐकणार नाहीस गड्या? चला आता वेळ घालून उपयोग नाही, चल इथून जाऊ.
विके इथं पुढे विक्रांत सावकाश. अरे तो वायर आहे जंगलात. हे वायर कनेक्शन कुठून आलं असेल? तोच तो विचार करतोय की वायर कशी आली. विक्रांत काय करतोयस तू? विक्रांत वायर कुठे चालली माहिती नाही, पण ही वायरच आपल्याला नक्की काय गोष्ट आहे ते सांगणार आहे. मला काय वाटतं तुम्ही सांगू. नाही तुम्ही नाही म्हणा तुम्ही बोलतो. आपल्याला नाही काही दिवस जरा गप राहायला लागणार आहे. नाही जरा जरी गडबड झाली तर आपलं सगळ्यांना वाटूलच होईल. हवा माझं म्हणणं एवढंच आहे की आपण जर थंड घेतला तर काय. मीच थंड घेतोय.